खरं तर आमच्या सिरियलमध्ये सगळ्या पद्धतीच्या मिरच्या आहेत. आपल्या सिरियलचा हिरो निशांत तन्मय जक्का जो करतोय, तर त्याची मी आई सिरियलमध्ये आहे. ही एक मानी स्त्री आहे आणि ज्या पद्धतीचा एक मुखवटा घेऊन ही जगते आहे, कुटुंबावर आलेल्या काही प्रॉब्लेम्समुळे ती जी बदलली गेली आहे आणि आता तिने जे सगळं सत्ता हातात घेतली आहे, तर तो जो मुखवटा आहे तो का आहे, कुठला आहे, कसा उतरणार आहे हे अर्थातच तुम्हाला पुढे बघायला मिळेल. मी काय म्हणणं त्याला युटिलाइज करते, मी गाडीत मेकअप करते. सो मी जेव्हा सेटवर येते तेव्हा मी एक 5 मिनिटाला साडी नेसून तयार असते. आत्ता आम्ही बाहेर उभं असताना काही आम्हाला बायका भेटल्या, तर त्यातल्या 2-3 शेतात काम करणाऱ्या होत्या आणि त्यांचं असं आलं की आम्ही घरी गेल्यानंतर जेवताना हे आम्ही बघणार आहोत. सो ही एक छोटी प्रतिक्रिया पण आम्हाला खूप एनकरेजमेंट देणारी होती. हॅलो, हाय, नमस्कार, मी मजा गल अंकिता लोखंडे लवंगी मिरची या मालिकेच्या सेटवर आहे. सेट नाला सोपाराला आहे आणि माझ्यासोबत संविदा ताई आहे. संविदा कशी आहे? मी मस्त, एकदम मजेत. म्हणजे सेट नाला सोपाराला आहे हा हे जेव्हा कळलं की इतक्या लांब सेट आहे, म्हणजे कलाकारांना पॅकअप नंतर ट्रॅव्हलिंग हा जो काही इश्यू असतो खरं तर त्याचेच पैसे. करेक्ट करेक्ट. म्हणजे खरं सांगायचं तर मी अजिबातच खोटं बोलणार नाही, पण जेव्हा मला असं कळलं की इथे सेट आहे तेव्हा एक क्षण थोडंसं आपण एक विचार करतो तसं झालं होतं. पण आपण म्हणतो ना की जेव्हा 2 गोष्टी पंचपक्वांना जर वाढले असेल समोर तर मग कशाला डायट करायचं, तसं माझं झालं. आणि ज्या पद्धतीची भूमिका संगीत दादाने ऐकवली, प्रोडक्शन हाऊस अर्थात संगीत दादाचं होतं, तो स्वतः डिरेक्ट करणार आहे असं म्हटल्यानंतर आणि भूमिका ऐकल्यानंतर, गोष्ट ऐकल्यानंतर मग असं झालं की ये बनत आहे. लवंगी मिरची जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा आपण तडाखे, म्हणजे एकदम तडफदार व्यक्तिमत्व बघतो. पण कदाचित लवंगी मिरची 2 आहेत या मालिकेत. एक तर अस्मी आहेस जी शिवानी भावकर साकारते आणि एक तू आहेस. काय भूमिका आहे नक्की? भूमिका माझी खरं तर आमच्या सिरियलमध्ये सगळ्या पद्धतीच्या मिरच्या आहेत. तिखट, कमी तिखट आणि अति तिखट असं सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण माझी भूमिका म्हणशील तर आपल्या सिरियलचा हिरो निशांत तन्मय जक्का जो करतोय, तर त्याची मी आई सिरियलमध्ये आहे, निर्मला देवी. अर्थात नावात जेवढं वजन आहे तसंच भूमिकेतही आहे, कारण ही एक मानी स्त्री आहे आणि ज्या पद्धतीचा एक मुखवटा घेऊन ही जगती आहे, कुटुंबावर आलेल्या काही प्रॉब्लेम्समुळे ती जी बदलली गेली आहे आणि आता तिने जे सगळं सत्ता हातात घेतली आहे, तर तो जो मुखवटा आहे तो का आहे, कुठला आहे, कसा उतरणार आहे हे अर्थातच तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पण ती गृहिणी असताना ती इथपर्यंत कशी येऊन पोहोचली त्याची पण एक वेगळी कहाणी तिची आहे. सो मला खूप चॅलेंजिंग वाटली भूमिका आणि आपण म्हणतो तसं लव्ह ॲट फर्स्ट साईट असं या निर्मला देवीबरोबर झालं आणि बघूया मला कितपत जमते आणि प्रेक्षकांना किती आवडते. पण लुक फार वेगळा आहे आणि काय म्हणतात घरंदाज लुक दिलाय. पण आपलं शूटिंगचं टाइम टेबल बघता किती वेळ लागतो तयार? फ्रँकली मला फार वेळ नाही लागत, कारण जसं तू म्हणालीस तसं नाला सोपारापर्यंतचं ट्रॅव्हलिंग मी काय म्हणणं त्याला युटिलाइज करते, मी गाडीत मेकअप करते. सो मी जेव्हा सेटवर येते तेव्हा मी एक 5 मिनिटाला साडी नेसून तयार असते. सो हा मेकअप गाडीत करते? तुला जमतो? हो, माझ्या याच्यावर तुम्ही इन्स्टावर व्हिडिओ बघू शकता. सो आता सवय झाली. सो येताना अर्धी मी तयार होऊन आलेली असते आणि जस्ट विदिन 5 मिनिट्स आय एम रेडी. मस्त. पण शिवानी भावकर सोबत कशी झाली आहे केमिस्ट्री? कारण का तुमचं काय म्हणतात एक तुम्ही विलन जे आहेत, म्हणजे तू तिच्या अपोज मध्ये पण काम करणार आहेस पण ती केमिस्ट्री पण दाखवली गेली पाहिजे, तर काय कसं घडतंय? ऑफ स्क्रीन तर खूप छान केमिस्ट्री जुळली आहे. आम्ही ऍक्च्युली आम्ही अजून 2 भेटलोय, पण तिची सिरियल मी बघितली होती आणि शी इज लवली गर्ल, खूपच छान गोड आहे. आणि आत्ता आम्ही एकत्रच बसलो होतो गप्पा मारत. सो शिवानीशी तर छान जुळलंय आणि ते अर्थातच जुळेलच आणखी जसं जसं एकत्र काम करू. अस्मिशी कितपत जुळेल मला माहिती नाही, कारण 2 मानी स्त्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय जुगलबंदी होते त्याची एक वेगळी मजा असणार आहे. कारण ही निर्मला जी आहे ती निगेटिव्ह विलन आहे, शी हॅज अ ग्रेट शे, सिच्युएशननुसार ती वागणारी आहे, त्यामुळे कदाचित तिला अस्मिचं कधी बरोबरही वाटेल आणि चुकही वाटेल. पण चूक जेव्हा वाटेल तेव्हा काय करेल ती, अगदी हे जास्त इंटरेस्टिंग आहे. खूप मस्त. पण मालिका बऱ्याच कारणांसाठी खास आहे. अजून एक कारण म्हणजे दुपारचा स्लॉट आहे मालिकेचा, त्याबद्दल काय सांगशील? कारण का दुपारी बऱ्याच स्त्रिया फ्री असतात जेवण करून, किंवा तो एक झोपायचा टाईम असतो, तर त्याच्या आधी एक मालिका येऊन जाते, तर काय सांगशील? खूप छान उपक्रम आहे, कारण की दुपारची वेळ जी आहे ती खरंच आपल्या बायकांसाठी, म्हणजे ज्या घरी आहेत सगळ्या ज्या हाऊस मेकर्स आहेत मी म्हणेन, बिकॉज त्यांचा तो वेळ त्यांच्या आरामाचा असतो आणि
त्यांच्यासाठी हे केलेलं एक एंटरटेनमेंट सेक्शन आहे. सो हे खूप स्पेशल आहे. आत्ता आम्ही बाहेर उभं असताना काही आम्हाला बायका भेटल्या, तर त्यातल्या 2-3 शेतात काम करणाऱ्या होत्या आणि त्यांचं असं आलं की आम्ही घरी गेल्यानंतर जेवताना हे आम्ही बघणार आहोत. सो ही एक छोटी प्रतिक्रिया पण आम्हाला खूप एनकरेजमेंट देणारी होती. सो मला असं वाटतं की झीचा हा उपक्रम खूप सार्थ आहे आणि एंटरटेनिंग आहे लोकांसाठी. सो दुपार आपली खूप एंटरटेनिंग होणार आहे. पण समीधा आणि झी हे नातं समीकरणच भन्नाट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा झीचं काहीतरी येतं, छोटी असू दे भूमिका, पण ती गाजते, तर या भूमिकेबद्दल काय? खरं तर झीचं नातं माझी पहिली मला आवडलेली आणि महत्त्वाची भूमिका ही झीचीच होती, अवघाची हा संसार. आणि गेले 4-4.5 वर्ष आमचं असोसिएशन होतं आणि परत खूप कालांतराने मी झीबरोबर काम करते. सो अर्थातच परत घरी आल्यासारखं वाटतंय. आणि ही भूमिका करताना प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की ही निर्मला देवी तुम्हाला आवडेल याची मी खात्री देते. आणि अर्थातच मी 100% काम करण्याचा प्रयत्न करेन. झीने जो विश्वास टाकलाय किंवा आमच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी जो विश्वास टाकलाय तो सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अगदीच. आणि प्रेक्षकांना ही निर्मला देवी नक्कीच आवडेल आणि ती तू काय म्हणते, तू आवडायला भाग पाडशील त्यांना? नाही, आवडायला भाग पाडते म्हणण्यापेक्षा निर्मला देवी समोर हद्दीत राहायचं, त्यामुळे ती आवडेलच. आवरली आता मी. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.